नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण एक वास्तविक संख्या अध्याय 1.2 याची समज मिळवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगण्यात आले खाली प्रत्येक संख्याचा त्याचा अविभाज्य अवयवांचा गुणाकार स्वरूपात दर्शवा। अविभाज्य अवयवाच्या गुणाकार स्वरूपात अविभाज्य अवयव सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की अविभाज्य अवयव म्हणजे काय। तर पा, अविभाज्य संख्या ज्या आहेत ज्याला आपण 2, 3 नंतर 5 नंतर 7, 11 बरोबर 9 नाही अविभाज्य संख्या। अविभाज्य संख्येची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे। अविभाज्य संख्या कोणाला म्हणतात, ज्याचे फक्त दोनच अवयव पडतात, एक म्हणजे ती स्वतः आणि दुसरा एक। बरोबर, आपण जर दोनाचा विचार केला, दोनाचे एक दोनच अवयव पडतात, बे एक बे, नंतर कोणते अवयव पडत नाही। तीनाचे पण त्याचप्रमाणे, 5, 7, 11 नंतर 13, 14 का नाही, 15 नाही, 16, 17, 18 नाही, 19, 20 नाही, 21 नाही, 22, 23, 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 याप्रमाणे। याला आपण अविभाज्य संख्या म्हणू। बरोबर, तर या संख्यांद्वारा आपल्याला यांचे अवयव पाडायचे आहेत। बरोबर, क्रमशः या संख्यांचा आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे। जसं याच्या अवयव पाडत असताना आपण अगोदर पण अवयव पाडण्याच्या पद्धती शिकलेले आहेत, परंतु आपल्याला याच्यामध्ये वृक्षाकार अवयवाची पद्धत शिकायची। वृक्षाकार म्हणजे काय, की वृक्षप्रमाणे त्या ठिकाणी त्या संख्या येत जातील। चला आता सुरुवात कधीही दोनापासून करायची, तर दोनाने भाग घेऊ शकतो का, तर आपल्याला विभाज्यतेच्या गुरु किल्ल्या येतं काचीमध्ये प्रकरण होतं, तर दोनाचा पाडा केव्हा घ्यायचा। बरोबर, तर दोनाचा पाडा एकम स्थानी 2, 4, 6, 8, 0 एकम स्थानी 2, 4, 6, 8, 0 कोणत्या स्थानी, एकम स्थानी दिसले का आपण दोनाचा पाडा घ्यायचा। इथं एकम स्थानी आपल्याला दिसतंय 0, म्हणजे आपण दोनाचा पाडा घेऊ शकतो। बरोबर, मग तुम्ही म्हणाल सर आपण 10चा पाडा का नाही घेऊ शकत। बरोबर, कारण की आपल्याला अविभाज्य अवयव पाडायचे। बरोबर, 5चा का घेऊ शकत, 5चा नियम प्रमाणे पण आपण 5चा नियम आपल्याला माहिती, एकम स्थानी 0 आणि 5, तर 5चा पाडा का नाही घ्यायचा, की आपल्याला क्रमिक संख्या घ्यायची आहे। 2चा नंबर झाला, त्याच्यानंतर 3 जर येत असेल तर भाग जात असेल तर। बरोबर, आपण पाहू त्याला, 2ने भाग देऊ, 2ने भाग दिल्यानंतर 2 7 14 नंतर 0 उरला, भागाकार करू शकता तुम्ही याप्रमाणे 2 7 14 0 0। बरोबर, नंतर 70, शेवटी आपल्याला 0 दिसतोय, म्हणजे कशाचा पाडा घ्यायचा, 2चा घ्यायचा। आता 70ने भाग दिला, 70ला भाग दिला 2ने, 2 3 6 एक उरला, 2 5 10 म्हणजे किती आला, 35, 35 × 70। आता येथे आता 2ने भाग घेऊ शकतो का, नाही, कारण की एकम स्थानी 2, 4, 6, 8, 0 पैकी कोणताही दिसत नाही। मग 3ने द्यायचा, 3ने देऊ शकतो का, मग 3चा नियम काय आहे, सर्व अंकांची काय करायची, बेरीज, सर्व अंकांची बेरीज ही जर 3चा पाड्यात येत असेल, कशाच्या पाड्यात, 3चा पाड्यात, तर आपण 3चा पाडा घेऊ शकतो। जसं 5 आणि 3 किती झाले, 8, 8 3चा पाड्यात येतो का, नाही, म्हणजे आपल्याला 3चा पाडा घेता येणार नाही। मग 3नंतर कोणाचा नंबर आहे, 5चा, मग 5 7 35। बरोबर, हे झालं आपल्या आता अवयव स्वरूपात लिहायचं। आता 40 बरोबर 2 × 2 × 5 × 7 बरोबर, हा 7 पण घ्यायचा शेवटी, जर तुम्ही तो विसरून गेले, कारण की ती पण अविभाज्य संख्या आहे, 7च्या पुढे आपल्याला अवयव पडत नाही। मग आपण याला थोडं वर्ग स्वरूपात लिहू, 2 किती वेळेस 2 वेळेस, 2चा वर्ग 5 आणि 7। याप्रमाणे आपण त्याचे अविभाज्य अवयव काढू शकू गुणाकारच्या स्वरूपात। पुढे 156, आता तुम्ही स्वतः सांगू शकणार
की या ठिकाणी 6 आलेला आहे म्हणजे कशाने भाग द्यायचा 2 आहे 2 × 7 = 14 इथे आहे 15 इथे झाला 14 15 मधून 14 गेला 1 किती झाला 16 2 × 8 = 16 या दोघांचा गुणाकार केल्यानंतर वरची संख्या उत्तर यायला पाहिजे त्यानंतर 78 वापस पुन्हा त्याप्रमाणे शेवटी काय आहे 8 म्हणजे काय 2 × 2 = 12 2 × 3 = 6 7 मधून 6 गेला 1 उरला 2 × 9 = 18 बरोबर याप्रमाणे नंतर झाल्यानंतर आपण वापस आता 39 चे मग 2 चा नियम लागू पडेल त्याला नाही कारण की 2 चा नियम प्रमाणे 2 4 6 0 आहे का नाही मग 3 3 चा नियम सर्व अंकांची बेरीज 9 आणि 3 किती झाले 12 12 येतात का 3 चा प्रयत्न हो म्हणजे 3 ने भाग द्यायचा 3 1 3 3 3 9 बरोबर आता 13 अविभाज्य संख्या झाली 13 कोणत्याही पाढ्यामध्ये येत नाही स्वतःच्या पाढ्यामध्ये म्हणजे आपलं उदाहरण झालं 156 बरोबर 2 × 2 × 3 × 13 आपण आता जे संख्या जास्त वेळेस असतील त्यांना घात स्वरूपात लिहू 2 × 2 × 3 × 13 याप्रमाणे बरोबर हे नियम खूप महत्त्वाचे क्रमिक संख्या एक एक आपण पुढे घ्यायचं याच्याने भाग गेला नाही पुढची संख्या त्याच्याने भाग गेला नाही त्याची पुढची संख्या जसं या ठिकाणी मोठी संख्या आहे थोडी तर आपण ते करण्याचा प्रयत्न करू जसं 2 चा नियम लागू पडेल का नाही 3 पाहू 3 × 8 किती झाले 11 11 × 2 किती 11 12 13 13 × 5 किती झाले 13 × 5 = 18 आता 18 तीनाचा पाढा देतो का हो मग तीनाचा पाढा घ्यायचा 3 × 1 = 3 किती आहे 8 3 × 6 3 × 2 किती 6 किती उरला 2 3 × 7 = 21 बरोबर 15 3 × 5 = 15 याप्रमाणे आता शेवटी या ठिकाणी वापस पुन्हा 1 2 किती झाले 3 × 6 = 15 म्हणजे वापस 3 भाग जाऊ शकतो चला 3 3 × 12 3 × 6 1 उरला 3 × 5 = 15 वापस भाग देऊ किती आहे 4 × 2 = 6 × 11 म्हणजे 3 भाग देऊ शकत नाही 3 नंतर कोणाचा नंबर लागतो 5 या ठिकाणी मग आता शेवटी एकम स्थानी 5 आहे म्हणजे आपण 5 भाग देऊ शकतो बरोबर 5 नियम प्रमाणे 5 × 8 = 40 42 आहे पहिली संख्या आता 5 पेक्षा लहान म्हणजे नाही 2 अंक घ्यावे लागतील बरोबर 5 × 8 = 40 2 उरला 5 × 5 = 25 वापस अवयव पडू शकतील 5 कारण की एकम स्थानिक आहे 5 5 × 1 = 5 8 × 5 गेला 3 × 5 = 35 किती आले 17 17 काय आहे अविभाज्य संख्या बरोबर मग या ठिकाणी 3825 बरोबर 3 × 2 = 3 × 5 × 5 = 17 बरोबर मग 3 वेळेचे 2 वेळेस 5 किती वेळेस आहे 2 वेळेस आणि नंतर 7 याप्रमाणे त्याचे अवयव आपण पाडू शकतो बरोबर तर अशा प्रकारे तुम्हाला होमवर्कमध्ये दुसरे 3 उदाहरण दिले त्याचे उत्तर पण दिलेले आहेत परंतु तुम्हाला स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याप्रमाणे व्यवस्थित समजायचं